किमान वेतन देण्यात यावे या मागणी करिता घंटागाडी सफाई कामगारांच्या वतीने महानगरपालिकेसमोर ठिय्या देत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनाला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही पाठिंबा जाहीर करण्यात आला। आमदार किशोर जोरगेवार यांनीही आंदोलनाला भेट देत घंटागाडी सफाई कामगारांच्या सोबत असल्याचे सांगितले। चंद्रपूर शहर महानगरपालिका येथील कंत्राटी घंटागाडी कामगार कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव असताना देखील आपले कर्तव्य बजावत चंद्रपूर शहराला सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याचे काम करत होते। मात्र असं असलं तरीही त्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत, त्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्या या मागणीकरिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अनेकदा निवेदनही देण्यात आली। तसंच सदर मागणीसाठी घंटागाडी सफाई कामगारांसोबत घेत 28 जानेवारीला मनपा समोर आंदोलन करण्यात आले होते। यावेळी मागणी मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशाराही देण्यात आला होता। त्यानुसार कालपासून येथील घंटागाडी सफाई कामगारांच्या वतीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेपुढे बसून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। किमान वेतन देण्यात यावे ही या आंदोलनाची प्रमुख मागणी असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे। आम्ही महानगरपालिकेला याच्यापूर्वी आम्ही 56 निवेदन दिलो होतो आणि 4/1/2021 आयुक्त साहेबांना निवेदन दिलं। आयुक्त साहेब त्यावेळी म्हणाले होते की आम्ही तुमच्या 8 ते 15 दिवसांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करणार। प्रॉब्लेमला सॉल्व झालं नाही। त्याच्यानंतर परत 27 तारखेला परत निवेदन दिलं। त्यावेळी आम्ही इशारा केलं होतं अगर आपल्या 7 फरवरीपर्यंत अगर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आंदोलन छेडू। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि आम्ही आंदोलन छेडलं। आता याच्यामध्ये महापौर मॅडमनी आम्हाला परत फोन करून बोलवलं की तुमच्या अगर मागण्या पूर्ण करायची असेल तर तुम्ही या आणि बसू आपण। आम्ही 7 तारखेला रविवार दिवस होता, आम्ही रात्र 9 वाजता येऊन आपण ऑफिसमध्ये बसलो। 9 ते 11 पर्यंत आपण ऑफिसमध्ये बसलो आणि त्यांनी वारंवार आपलं हेच म्हणत राहतात तुम्ही दुसऱ्या पार्टीचे सपोर्ट का घेता, यंग चांदा ब्रिगेड तुम्ही का भेटता। तर आम्ही त्यांना एकच म्हणतो आहे की याच्या पहिले आपण 56 निवेदन देऊनसुद्धा आमचं काम झालेलं नाही आहे। कोरोना काळामध्ये आपण कोरोनाशी आपण भांडूनसुद्धा घरघरचा कचरा आपण संकलन करत होतो, त्यावेळी सर्व डिपार्टमेंटला सुट्ट्या मिळत होत्या। आम्ही सुट्ट्या न करता आम्ही कोरोनाशी एक युद्ध म्हणून लढत होतो। तशावेळी अगर मनपाला आपली अगर समजा खरोखरच जाणीव असली तर आम्ही कोणाकडे जा न जाता त्यांनी आपलं किमान वेतन हे द्यायला पाहिजे, हे तुमचं किमान हे तुमचा अधिकार आहे, हे तुम्ही घ्या, या शब्दांनी त्यांनी बोलायला पाहिजे होतं। असं काहीही न करता आज ते आम्हाला हेच म्हणतायत की तुम्ही संप माघार घ्या, आम्ही तुमच्या मागण्या करू। हे आश्वासन ऐकू ऐकू आम्ही थकून गेलो आहे आणि आपल्याला हे आश्वासन आम्हाला मंजूर नाही आहे, म्हणून आम्ही 8 तारखेपासून बेमुद्दत संपर्क पत्करला आहे। आणि आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत आम्हाला किमान वेतन लिखित रूपामध्ये लिहून देणार नाही तोपर्यंत आम्ही मागे कधी हटणार नाही। हेच आमची सगळ्यांची घंटागाडी कर्मचारी इच्छा आहे आणि काम आम्ही स्वतः करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही। जोपर्यंत आम्हाला किमान वेतन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणाला काम करू देणार नाही आणि स्वतःही करणार नाही। हेच आमची सगळ्यांची इच्छा आहे।